आज पुन्हा एकदा सपना चौधरी हिने परळीमध्ये ठुमकेला गावलेत. मात्र ही पहिलीच वेळ नाहीये की सपना चौधरी या परळीत आल्यात. यापूर्वी देखील धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि या महोत्सवात त्यावेळी हरियाणाची सुपर डान्सर सपना चौधरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या नृत्याचा जलवा दाखवून बीडकरांना याड लावलं होतं. सपना चौधरीच्या बहारदार नृत्याने घायाळ झालेल्या बीडच्या तरुणांनी चांगलीच हुल्लडबाजी केली होती आणि त्यामुळे त्यावेळी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला होता. आणि आज पुन्हा एकदा पळळीकरांना सपना चौधरी यांचे ठुमके बघायला मिळालेत. सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि यावेळी पुन्हा एकदा प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि बिग बॉस फेम अभिनेत्री सपना चौधरी यांनी परळीत हजेरी लावत बहारदार ठुमके लावून परळीकरांना याड लावलं. या डान्सची व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.